तुम्ही सांगत होतात की रिसायकल प्लास्टिकच्या मागे सुद्धा त्याच्या ग्रेड्स असतात वेगवेगळ्या आणि त्या आपल्याला ओळखता येऊ शकतात, यस तर ते जरा थोडक्यात आम्हाला सांगाल का की कुठलं प्लास्टिक आपण पुन्हा वापरू शकतो आणि कुठचं एकदा वापरून आपल्याला फेकून द्यावं लागतं? पुष्कळ फार छान प्रश्न विचारला. म्हणजे लोकांपर्यंत हे मेसेज पोहोचणं हे फार महत्वाचं आहे. तुम्ही जे प्लास्टिक वापरता त्याच्यामध्ये तुम्ही मार्क सुद्धा बघू शकता. मार्किंग असतो अच्छा त्याच्या प्रकारे, त्याच्यामध्ये 7 प्रकार असतात. ओके. एक म्हणजे पेट, बर, पेट बॉटल. एक नंबर जे रिसायकलचा जो सिम्बॉल असतो, आणि मी तुम्हाला हे दाखवतो, हे जी बाटली आहे ह्या बाटलीच्या खाली एक रिसायकलचा सिम्बॉल आहे. रिसायकल म्हणजे असा थोडासा त्रिकोण असतो आणि त्याच्यावर एरो दाखवलेले असतात, एरो दाखवलेले असतात, आणि त्याच्या आतमध्ये नंबर असतो आणि अच्छा। तो नंबर असतो 1 नंबर. ओके. म्हणजे त्याला म्हणतात पेड बॉटल. रिसायकल, रिसायकलचा सिम्बॉल असतो तो. आणि दुसरं म्हणजे SDP म्हणजे हाय डेन्सिटी. तिसरं म्हणजे विनाईल किंवा PVC म्हणतात त्याला, त्याच्यावर प्रत्येक याच्यावर नंबर असतो. चौथा LDP, पाचवा PP आणि 6वा PS आणि 7वा म्हणजे अदर. ओके. ह्या प्रकारचं त्याच्यात सिम्बॉल असतो, तो सर्कल असतो आणि त्या पद्धतीने ते तुम्ही हाताळायचं आहे. अच्छा. आता एक एक एक्झाम्पल, जसं मॅडमने विचारलं की हे जे प्लास्टिक आहे हे कसं काय, त्याचं काय करायचं. हे प्लास्टिक तर आपण फेकून दिल्यानंतर सुद्धा त्याचा वापर होणार आहे, बरोबर, निश्चितच होणार आहे. परंतु कोणतं प्लास्टिकचा वापर आपण करू शकतो हे महत्वाचं आहे. आता जसं 1 नंबर दिलेला आहे ते पेड बॉटल, फक्त याच्यात एक गाईडलाईन दिलेला आहे ते फक्त एकदाच वापरायचं. ओ, आता जी तुम्हाला बॉटल दाखवली कुठलेही प्रॉडक्ट, कोणतेही प्रॉडक्ट असतो, पाण्याच्या बाटल्यामध्ये एकदाच वापरायचं आणि ते क्रश करून फेकायचे. आणि ते इकडे रस्त्यावर न फेकता ते बाकायदा जो भंगारवाला येतो किंवा महानगरपालिका नगरपालिकावाला जो असतो ते त्याला ते किंवा काही काही लोकांची नियुक्ती केलेली असते, म्हणजे त्या ह्या सगळ्या प्लास्टिकचा कचरा उचलतात आणि मग तो एका ठिकाणी जाऊन गोळा करतात, तर त्यांच्याकडे सुद्धा आपण ते देऊ शकतो. पण आपल्यालाच ती सवय असते की आपण हॉटेलमध्ये वगैरे जातो आणि हा ही छोटी बाटली छान आहे, माझ्या पर्स मध्ये राहील, म्हणून आपण हमखास ती घरी आणतो, पण तिचा वापर मात्र एकदाच करायचा.